काही वर्षात पुण्याचा विकास थंडावलेला आहे। ज्या पद्धतीने देशातील इतर शहरे विकसित होत आहेत त्या तुलनेत पुणे शहर मागे पडले आहे। आतापर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या पक्षाला पाठिंबा दिला तो पक्ष पुण्यात हिंदुत्वाच्या बाबतीत बोटचेपेपणाची भूमिका घेत आहे। त्यामुळे पतित पावन संघटना पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेला संघटनेचे राजाभाऊ पाटील, शिवाजीराव चव्हाण, श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार, स्वप्नील नाईक आदी उपस्थित होते। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या पक्षाला संघटनेने पाठिंबा दिला त्या पक्षाच्या शहर पातळीवरील नेत्यांना हिंदुत्वाशी काही देणे घेणे नाही, केवळ व्यावसायिक हितसंबंध जपण्यात ते मशगूल झाले आहेत। पुणे शहरातील सर्वपक्षीय प्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी नसून फक्त ठेकेदारांचे प्रतिनिधी आहेत, ही आजची परिस्थिती आहे। खरोखर जे पुणेकरांना हवे आहे ते काम न करता अनावश्यक कामे करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे, त्यामुळे संघटनात्मक पातळीवर पुणे मनपा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुणे महापालिकेसह जिथे जिथे संघटनेची ताकद आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील संघटना लढवणार आहे। आजपर्यंत अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारी पतित पावन संघटना ही ओळख सर्वदूर होती, आता राजकारणाच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे लोकसेवेत कार्य करण्याकरता संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उतरणार आहेत। संघटनेची पुढील दिशा विस्तृतपणे लवकरच पुणेकरांसमोर मांडण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आलंय। येत्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक पतित पावन लढवणार आहे, कारण की कोणताच पक्ष हा सत्ताधारी असू द्यात किंवा विरोधी असू द्यात, कोणताच पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर म्हणा किंवा पुणेकरांच्या स्थानिक प्रश्नांवर कुठल्याही प्रकारचं काम करताना दिसत नाही। त्याच्यासाठी पतित पावनने यावेळेस म्हणजे पुणेकरांच्या हक्कासाठी आणि पुणेकरांच्या न्यायासाठी पतित पावन पुणे महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे। आता आम्ही प्राथमिक आमचे जे पुणे शहरातले पतित पावनचे जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांना घेऊन आम्ही पतित पावनची उमेदवारी लढवणार आहोत। तो मुद्दा अगोदरच्या काळात ठीक होता, परंतु येत्या काळात कोणत्याही पक्षाला पाठिंबा हवा असेल किंवा कोणत्याही पक्षाला पतित पावनची मदत हवी असेल तर त्यांनी लेखी स्वरूपात पतित पावनकडे यावं, पतित पावनची जी भूमिका ठोस भूमिका मांडेल। येणाऱ्या पुढच्या काळात पतित पावनची आढावा बैठक होईल, त्याच्यामध्ये पुढेही असं पत्रकार परिषद घेऊन पुढील पतित पावनचा अजेंडा हा जाहीर करण्यात येईल।